पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा वाढदिवस पनवेल तालुक्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून साजरा होत आहे. या अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने युवा वॉरियर्स हॉलीबॉल चषक 2023चे आयोजन करण्यात आले आहे. या हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन खारघर सेक्टर 12 येथील गोखले शाळेच्या मैदानात करण्यात आले होते. यावेळी या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी खारघर मंडळ शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ, माजी नगरसेवक हरेश केणी, रामजी बेरा, प्रवीण पाटील, किरण पाटील, अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, विजय पाटील, रमेश खडकर, माजी नगरसेविका अनिता पाटील, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेटकर, विपुल चौनालिया, दीपक शिंदे, प्रभाकर बांगर, विनोद घरत, नितेश पाटील, शुभ पाटील, अतुल पाटील, अक्षय लोखंडे, बंटी मोहंती, प्रमोद पाटील, सोनिया गवाणे, विजया लक्ष्मी सरकार, दिनेश खानावकर, संतोष शर्मा, सचिन वासकर, गुरुनाथ गायकर, वासुदेव पाटील, अनिल खोपडे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. मी सर्व खेळाडूंना सुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा देईन की आपण अतिशय चांगला खेळ करून आपलं तर मनोरंजन आपण ते विजयी व्हाल, परंतु लोकांचं सुद्धा पब्लिकचं सुद्धा मनोरंजन कसं होईल. फुटबॉल स्पर्धा आता जास्त, व्हॉलीबॉल स्पर्धा जास्त बघायला मिळत नाहीत, कारण ते मेहनतीचं खेळ आहे. आता क्रिकेटच्या स्पर्धा जास्त किंवा कुस्ती या ठिकाणी बघत आपण आलेलो आहोत, आणि म्हणून आजच्या व्हॉलीबॉलच्या स्पर्धा यामुळे ते खारघरवासियांना एक आनंद देणारा, सुख देणारा डोळ्यांना एक कार्यक्रम या ठिकाणी आप आयोजित केला, त्याबद्दल मी सर्व युवा वॉरियर्सचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी मयुरेश नेटकर आहेत, यांनी सर्व ठिकाणी युवाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यासाठी मेहनत घेतलेली आहे, कारण मी त्याला मनापासून धन्यवाद द्यायला काय अतिशय काम करणारं नेतृत्व युवकांना या ठिकाणी मिळालेलं आहे, आणि म्हणून त्याचंसुद्धा मनापासून अभिनंदन करतो. आपले दिनेश खानावकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंसुद्धा मनापासून मी अभिनंदन करतो. सर्व युवा कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. खेळाडूंना मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.